धारकांनी सांडपाणी वेण्णा लेक परिसरातील वेण्णा नदीमध्ये सोडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. स्वच्छ सुंदर महाबळेश्वरचा किताब घेणाऱ्या नगरपालिकेचा गचाळपणा या निमित्ताने समोर आला आहे. पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत. नदीच्या पाण्यात सांडपाणी सोडणे हा गुन्हा असून तो गुन्हा महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजल्या जाणाऱ्या वेण्णा लेक परिसरातील वेण्णा नदीमध्ये वेण्णा लेकच्या खाली राहणाऱ्या हॉटेल्स आणि काही खासगी बंगले धारकांनी सांडपाणी सोडले असल्याचा गंभीर गुन्हा या ठिकाणी केले असल्याची बाब समोर आली आहे. वेण्णा लेक मधून सोडले जाणारे बॅकवॉटरचे पाणी हे वेण्णा नदीच्या उगम तलावातून थेट नदीत पाणी सोडले जाते. त्या नदीच्या अवतीभोवती लिंगमाळा हाऊसिंग सोसायटी, हॉटेल हिरकणी हॉटेल, शीतल, दीपक बाग, अश्विनी गार्डन, गार्डन कमलबाग तसेच काही प्रायव्हेट बंगले, हॉटेल सुमनराज असे अनेक बांधकामे विस्थापित आहे. नेमके कोणी या नदीत पाणी सोडले याची तपासणी नगरपालिकेच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे, अन्यथा नदी पाणी दूषित होऊन मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांडपाण्याचं कोणतेही नियोजन न केल्यामुळे त्या ठिकाणी थेट नदीतून पाणी सोडले जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वेण्णा हो गई मैली असा प्रकार त्या समोर आला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील वेण्णा नदीचे उगमस्थान असून या तलावातून वेण्णा नदीमध्ये पाणी सोडले जाते. वेण्णा नदीच्या उगमस्थान अवतीभोवती लिंगमाळा परिसरातील दोन्ही बाजूने दुतर्फा मोठाले अनधिकृत बांधकाम तसेच काही अनधिकृत बंगले व काही हॉटेल्स त्या ठिकाणी विस्थापित आहेत. या हॉटेल, अनधिकृत बंगले तसेच काही कॉलनी यामधून सांडपाणी नदीत सोडल्या गेल्याने स्वच्छ सुंदर महाबळेश्वर या नगरीतून वेण्णा नदी दूषित होऊ लागली आहे. या दूषित पाण्यामुळे वेण्णा नदी परिसर हा धोकादायक होऊ लागला आहे. या संदर्भात महाबळेश्वर नगरपालिकेचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. एकंदरीत वेण्णा लेक परिसरांमध्ये राहणारे बांधकाम, प्रायव्हेट बंगले, हॉटेल्स या परिसरातील सांडपाण्याची व्यवस्था कोणी कोणी केली आहे याचा सर्वे नगरपालिकेने अद्यापही अजून केला नाही. मात्र नगरपालिकेने जेव्हा सर्वे केला नंतर सांडपाणी नेमके कोणाचे या नदीमध्ये जात आहेत याचा पर्दाफाश होईल. एकंदरीत या परिसरातील नागरिकांनी व हॉटेल्स मालकांनी व प्रायव्हेट बंगलेवाल्यांनी आपापल्या सांडपाण्याची व्यवस्था नेमकी केली आहे का नाही याची चौकशी होणे आता गरजेचे झाले आहे. चौकशीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. कोणामुळे वेण्णा झाली मैली असा सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित होऊ लागला आहे. स्वच्छ सुंदर महाबळेश्वर नगरीतून काचेसारखे स्वच्छ असणारे पाणी सोडले गेलेल्या अस्वच्छ घाण पाण्यामुळे सध्या काळे दिसू लागले आहे. दूषित झालेल्या पाण्याला, नदीचे पाण्याला नेमके जबाबदार कोण असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. नदीत कोणी सोडले पाणी, सोडले जाणारे सांडपाणी याची चौकशी लवकरात लवकर होऊन नदीचे प्रदूषण रोखण्यात यावे अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. नमस्कार, आम्ही डांगे बोलतोय. आम्ही इथून गेल्या तीन पिढीपासून इथं राहतो आहे. आम्ही इथं लिंगमाळ या ठिकाणी वेण्णा लेकच्या खाली, तर इथे वेण्णा लेकचं पाणी पहार म्हणजे लिंगमाळापर्यंत वापरण्यात येत आहे. पण आता काय गेले 6 महिने वर्ष झालं, सकाळ संध्याकाळ इथं सांडपाणी सोडले येत आहे. वारंवार तक्रार देऊन नगरपालिका काय याची काय दखल घेत नाही. त्याची आमची विनंती आहे की लहान लहान मुलं आमचे राहतात, आम्ही पाणी वापरतो, आमचे भांडी, आम्ही जेवणाची भांडी वगैरे इथं धुतो. आम्ही लहान लहान मुलं आमची राहतात, लहान लहान मुलं आजारी वगैरे काय झाले तर याची कोण दखल घेणार? आम्हाला जबाबदारीची का जबाबदारी असते आमची, लहान लहान मुलं आहेत. पण आता काय आहे, आम्हाला आमची एवढी विनंती आहे नगरपालिकाला की नगरपालिकेनं याच्यावरती तुरंत काहीतरी कारवाई करावी, कारण की लहान लहान मुलं आहेत. गेल्या लिंगमाळ्यापर्यंत अजून कुठं पुढं लोक अजून पाणी वापरतात, काय वापरतात, स्वयंपाकाची भांडी दुनिया वगैरे काय असतील, काय पाणी पिण्यासाठी मी खाली लोक वापरतात पाणी, त्याची नगरपालिकेनं तुरंत त्याच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.